नमस्कार, मी निलिमा कदम, इयत्ता 6वी, सामान्य विज्ञान, सजीवातील विविधता आणि वर्गीकरण। आपल्या सभोवती अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळतात आणि या वनस्पतींचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने त्यांचे वर्गीकरण करणे आवश्यक ठरते। स्वयंपोषी वनस्पती, ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात अशा वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात। उदाहरणार्थ आंबा, तांदूळ, गुलाब, जास्वंद या स्वयंपोषी वनस्पती होत। परपोषी वनस्पती, काही वनस्पती अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात, अशा वनस्पतींना परपोषी वनस्पती असे म्हणतात। उदाहरणार्थ बुरशी, भूछत्र, अमरवेल या परपोषी वनस्पती होत। बाणगुळ ही सुद्धा परपोषी वनस्पती आहे। ही अन्नासाठी आंबा, चिंच यासारख्या वनस्पतीवर वाढते। कीटकभक्षी वनस्पती, काही वनस्पती कीटक आपले भक्ष म्हणून उपयोग करतात। उदाहरणार्थ घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप, दवबिंदू या वनस्पती आपली नायट्रोजनची कमतरता पूर्ण करण्यासाठी कीटकांचा भक्ष म्हणून उपयोग करतात। वनस्पतीचे अवयव कोणकोणते आहेत हे आपण अभ्यासलेले आहे, थोडक्यात त्यांची आपण माहिती करून घेणार आहोत। वनस्पतीचे मुख्य अवयव, मूळ, खोड, पाने, फळे आणि फुले या अवयवांची कार्ये आपण समजून घेऊ। मुळांचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, सोट मूळ व तंतुमय मुळे। मुळाचे कार्य वनस्पतीला आधार देणे आणि जमिनीतील पाणी आणि क्षार हे शोषून घेऊन ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचविणे। काही वनस्पतींमध्ये याबरोबरच काही मुळे अन्न साठा करण्याचे कार्य करतात। उदाहरणार्थ गाजर, बीट, रताळे यामध्ये अन्न साठा करण्याचं कार्यसुद्धा मुळामार्फत केले जाते, त्यांना अन्न साठा करणारी मुळे असे म्हणतात। खोड, खोडाची प्रमुख कार्ये आपण बघणार आहोत। मुळांनी शोषलेले क्षार आणि पाणी हे वनस्पतीच्या पानांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य खोडामार्फत केले जाते। त्याचप्रमाणे पानांनी तयार केलेले अन्न वनस्पतीच्या इतर भागांना खोडामार्फत पोचविले जाते। हे खोडाचे विविध भाग आहेत, पेर, कांडे आणि मुकुल। काही वनस्पतींमध्ये या व्यतिरिक्त काही खोडे अन्न साठा करण्याचे कार्य करतात। उदाहरणार्थ बटाटा, आले यामध्ये अन्न तयार केलेले खोडामध्ये साठविले जाते। तर काही वनस्पती पुनरुत्पादनाचे सुद्धा कार्य या खोडामार्फत करतात। उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी। पान हा वनस्पतीचा एक महत्त्वाचा अवयव, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेणे व अन्न तयार करण्याचं कार्य हे पानामध्ये केले जाते। प्रत्येक सजीवाला वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते, वनस्पतींना सुद्धा अन्नाची आवश्यकता असते आणि हे अन्न तयार करण्याचं काम, अन्न निर्मितीचं काम वनस्पतीच्या पानामध्ये केले जाते। वनस्पतीची मुळे पाणी आणि क्षार शोषून घेतात, मुळांनी शोषलेले पाणी खोडामार्फत पानांपर्यंत पोहोचविले जाते। पानांवर पडणारा सूर्यप्रकाश आणि पानांमध्ये असलेले हरितद्रव्य याच्या सहाय्याने वनस्पतींमध्ये अन्न तयार करण्याचं कार्य हे पानामध्ये केले जाते। तर अशा प्रकारे हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये पानांमध्ये असलेलं हरितद्रव्य, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्या सहाय्याने
प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस असे म्हणतात आणि ही ऊर्जा अन्नाच्या रूपात साठविली जाते. हे पानाचे विविध भाग होत. टोकाकडील भाग म्हणजे पर्णाग्र, पर्णधारा, देठ, उपपर्ण, मध्ये असलेली मुख्य शीर म्हणजेच मध्यशीर आणि उपशिरा. वनस्पतीचा पुढचा अवयव आहे फूल. त्या अगोदर पानाचे दोन प्रकार पडतात, साधी पाने आणि संयुक्त पाने. फूल या फुलाचं कार्य म्हणजेच वनस्पतीच्या प्रजनन प्रक्रियेमध्ये मदत करणे. प्रजनन प्रक्रियेसाठी कीटकांना आकर्षून घेण्याचं कार्य या फुलांमार्फत केले जाते. फळ. फळांमधील बियापासून नवीन झाड तयार होते. काही फळांमध्ये एक बीज असते तर काही फळांमध्ये अनेक बिया असतात. ही अनेक बीज फळे होत. उदाहरणार्थ पपया, डाळिंब, कलिंगड इत्यादी. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.